नमस्कार मंडळी मी रुचिता आणि तुम्ही पाहताय गाथा यशाची मंडळी नुकतीच लग्न सराई झाली आणि या लग्न सराईमध्ये आपल्या आसपासच्या भरपूर लोकांची लग्नही झाली लग्नसराई म्हटलं की आली खरेदी आणि या खरेदीमध्ये लग्नाचा हे सगळं आलंच पण या दागिन्यांमध्ये एक विशेष असा भाव खाऊन जाणारा दागिना ठरतोय तो म्हणजे फ्लोरल ज्वेलरी पारंपरिक दागिन्यांसोबतच काहीतरी वेगळं हटके असं करू पाहणाऱ्या वधूंसाठी फ्लोरल ज्वेलरी हा एक आकर्षणाचा भाग ठरतोय पण ही ज्वेलरी नक्की बनते कशी त्यासाठी कुठल्या प्रकारची फुलं लागतात आणि ती ज्वेलरी बनवल्यापासून ते कस्टमरपर्यंत पोहोचेपर्यंत तिची कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी लागते त्यासाठी काय स्टेप्स असतात हे सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनुष्का पाटील बधाने ओनर ऑफ फ्लोर आर्ट बाय अनुष्का या त्यांच्या या ब्रँड थ्रू नाशिकमधून आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशभरामध्ये त्यांची ही जी फ्लोरल ज्वेलरी आहे त्या पोचवत असतात तर आज आपण त्यांच्यासोबत भरपूर अशा गप्पा मारल्या आहेत त्या तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर भेटूयात फ्लोरल आर्ट बाय अनुष्का ओनली ऑन गाथा यशाची नमस्कार मॅम नमस्कार सर्वप्रथम तुमचं आमच्या गाथा यशाच्या या मंचावरती खूप खूप स्वागत आहे धन्यवाद तर मॅम आपण इंटरव्यूला सुरुवात करूया नक्की मॅम तुमचा आत्ता जो बिझनेस चालू आहे फ्लोरल आर्ट बाय अनुष्का तो तुम्ही म्हणजे सुरुवात कशी के काय केली कारण की तुमचं जे बॅकग्राऊंड आहे ते इंजिनिअरिंग फील्डमधलं आहे मग तुम्ही तुमचं जे फील्ड आहे ते सोडून अतिशय का वेगळ्या फील्डमध्ये आता सध्या बिझनेस करताय तर ही एकदम म्हणजे हा जंप कसा काय घेतला तुम्ही ही फील्ड तुम्ही का चूज केली खरं तर इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतरच लग्न झालं आणि त्यानंतर असं काही कुठलं फील्ड नव्हतं फक्त एक फिफ्टीन टू ट्वेंटी डेज मी वाईट आर्ट ज्युनियरमध्ये वर्क करत होते बरं तर त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये असं झालं की नाइंथ मंथमध्ये आपलं बेबी शारचं फंक्शन असतं आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपण सातव्या आणि नवव्या महिन्यात जे पण प्रेग्नन्सी वुमेन्स असतात त्यांचं एका हॅपीनेस कंटिन्यू राहण्यासाठी आपण त्यांचं बेबी शेअर करतो डोहा जेवण करतो सगळ्यांसारखं माझंही बेबी शेअर स्केड्यूल झालं आणि तेव्हा एक आपल्याला असतं ना की मला आउटफिट्स कसे हवे त्यावर ज्वेलरी कशी हवी आहे तर माझं आधीपासून होतं की मला काहीतरी वेगळं हवं आहे म्हणजे लहानपणापासून हे एक नेचर आहे की काहीतरी वेगळं इतरांपेक्षा वेगळं तर एक लोकल वेंडर्स चेक केले तर मी फार तेव्हा चूजी झाली मी अशी इतकी नाही आहे म्हणजे mm -hmm. पण पर्टिक्युलरली मी फ्लोरल एक्सेसरीजसाठी खूप चूजी झाली की मला डिझायनर पार्ट हवा आहे त्यात डिझायनिंग हवी आहे तर मला हे कोणीच करून द्यायला रेडी नव्हतं तर तेव्हा मी अगदी पुणे नाशिक त्यानंतर मला वाशीमध्ये एक रेडी झाले होते आणि त्यांनी मला हवी तशी केली होती ती पण मला पोहोचल्यावर मिळाल्यावर असं कळलं की ती तशी नाहीच आहे तेव्हा मी खूप डिसअपॉइंट झाली होती आणि त्यानंतर असं म्हणतात की गर्भसंस्कारचे क्लासेस केले होते तेव्हा म्हण तेव्हा मला त्यांनी सांगितलं की जेव्हा प्रेग्नंट असतो तेव्हा खरं तर स्त्रीने एक आवडेल ती गोष्ट करायला हवी तुम्ही रिडिंग करायला हवं आणि मेन तुम्ही कुठलं ना कुठलं आर्ट करायला हवं त्यामध्ये त्याने तुमचं बेबीचं माइंड जे आहे ते शापन होतं सो आ, मी त्या फॉलो करून मी विचार केलं की चला आपण पण यातच काहीतरी करू तर मी आईकडे जेव्हा माहेरी होती तर गार्डन फ्लावर्स असतात आपले जे काही आपल्या गार्डनमध्ये असतील तर त्या गार्डन फ्लावर्सचा यूज करून औ, मी फ्लार्स बनवायला फ्लार ज्वेलरी बनवायला लागली आणि लिटरली एक स्टेज अशी होती की माझ्याकडे बनवण्यासारखं काही नव्हतं तर समोर एक कन्स्ट्रक्शन चालू होतं तर मी इव्हनिंगला खाली जायचे त्या कन्स्ट्रक्शन मधलं मला तिथून काय युज होईल काही छोटे पिन्स वायर्स काही हुक्स काय यूज होतील ते मी घरी आणायचे आणि त्यावर ट्राय करायचे म्हणजे तुम्ही चालू केलं मी माझ्या स्वतःसाठी छंद म्हणून करत होती मला रोज आवडायचं मग मी मॉर्निंग वॉकला जायचे एक दीड महिन्याचा माझा टाइम असाच गेला मी मॉर्निंग वॉकला जायचे मला हवे ते छान छान फ्लावर्स लीव्स मी घेऊन यायचे आजूबाजूच्या गार्डन्समधून म्हणजे जे, जे काही शेजारी आहेत फॅमिली फ्रेंड्स आहेत त्यांच्याकडे गेले की तिथून घेऊन यायचे आणि ते आपलं आपलं दिवसभर ते करत बसायचं आणि मग नंतर असं झालं की त्याच्या छोट्या छोट्या व्हिडिओज फोटोज मी इन्स इंस्टाग्रामवर टाकायला लागले व्हॉट्सअप टाकायला लागले पोस्ट करायला तर त्यानंतर अशी परिस्थिती आली की लॉकडाऊन कोविडचं सिच्युएशन आली आणि लॉकडाऊन झालं तर त्यामध्ये गर्भसंस्कार मध्ये माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी झाल्या होत्या की ज्या पण प्रेग्नेंट होत्या आणि त्यांचे बेबी शार्ज होते तर त्यांनी हे फोटोज सगळे माझे बघितले होते सो एका एकदा असं झालं की मला एक कॉल आला त्यांचा त्यांच्यामधूनच की लॉकडाऊन आहे कुठे काही मिळत नाहीये तुला तर हे जमतंय तर माझ्यासाठी बनवणार का तेव्हा मी खूप अशी डायसी होती करू का एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यामुळे खराब झालं तर आणि पहिलं ते असं होतं की मला एट हंड्रेड किलोमीटर्स त्यांना दूर द्यायचं होतं अरे बापरे तरी मी ते फ्लावर्स कडून ट्राय केले की लॉकडाऊन मध्ये काहीच मिळत नव्हतं मी असे फार्मर्स शोधले की जिथं ते कल्टिवेट होत आहेत त्यांच्याकडून ते फ्लावर्स आणले आणि ॲज अ गिफ्ट मी दिले अशा मी नंतर त्यांचं बघून बऱ्याच माझ्या गर्भसंस्कारमध्ये मा असलेल्या झालेल्या मैत्रिणींना गिफ्ट केले आणि त्यानंतर मला असं वाटलं की आपण यामध्ये काही करायला हवं okay. पण ते सुरू करत होते तेव्हा असं झालं वेळ अशी आली की माझी डिलिव्हरीची वेळ आली होती mm -hmm. मग अगदी बारा तीन महिन्याचं झालं त्यानंतर मी या गोष्टीवर फर्म होते की आता मला करायचंय तर यामध्येच करिअर करायचंय आणि तेव्हापासून मी सुरू केलं ओके म्हणजे तुमची सुरुवात झाली ती प्रेग्नेसीच्या आधीपासून म्हणजे कारण हे होतं की मला माझं जे डोहाळ जेवण आहे बेबी शहर आहे ते खूप छान आहे आणि त्यासाठी मीच प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे असं मला ऐकून असं वाटतं की नाही म्हणजे जर आपल्याला जर एखादी गोष्ट हवी असेल तर त्यासाठी आपणच प्रयत्न करू शकतो आणि त्यातून तुम्हाला एक गोष्टही मिळाली ज्यातून तुम्ही तुमचं करिअर घडवलंय सध्या हो खूप छान गोष्टी तर मॅम आता तुमचा बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे तुम्हाला भरपूर ऑर्डर्स ही येतात पण या सगळ्यामध्ये तुम्हाला असं का वाटलं की आता आपण आपले क्लासेस पण सुरू केले पाहिजेत म्हणजे आपल्याला जी कला ती आपण दुसऱ्यांना पण शिकवली पाहिजे म्हणजे काही स्पेसिफिक कारण हो oh, तर हा खूप चांगला माहिती आहे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आपण जे काम करतोय जे अर्निंग आहे ते फक्त आपल्यापुरतीच मर्यादित मर्यादित असलं तर त्याचा खरं तर काहीच उपयोग नाहीये आपण हे आपल्या पूर्वजांपासून शिकलोय आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा असं आहे की एक ते सात जणांनी वाटून खाल्लीये तर आपण करतोय तर त्याचा नक्कीच आपल्यासोबत इतरांना काही फायदा झाला तर खरं तर त्या गोष्टीला महत्व आहे म्हणूनच मी असं ठरवलं की माझ्यापेक्षा अशा अनेक अजून लेडीज असतील अजून असे कोणी असतील खरं तर क्लास करायला माझ्याकडे पुरुषांचीही संख्या असते एक ट्वेंटी पर्सेंट मेलसुद्धा त्याचा त्यामध्ये असतात तर आपण यांच्यासाठी काहीतरी करूया की त्यांनाही रोजगार मिळेल आणि फक्त हे हाच एक विचार नाही यामागे संपूर्ण अभ्यास आहे खरं तर ही जी फील्ड आहे यामध्ये आर्टिस्ट म्हणजे जे बनवणारे कारागीर आहेत ज्यांना मी रिस्पेक्टफुली आर्टिस्टच म्हणते mm -hmm. तर ते फार कमी आहेत खरं तर यामध्ये जर आपण बघितलं फील्डमध्ये हे काम करणारे ओनर्स महाराष्ट्रीयन जरी असले तरी त्या ख त्यामागचे सगळे आर्टिस्ट जे आहेत हे सगळे बाहेरच्या राज्यातून येतात महाराष्ट्रीयन आर्टिस्ट फार कमी आहेत वेस्ट बेंगॉल साईडने आपण आपल्याकडचे जे फ्लोरिस्ट असतील वेस्ट बेंगॉल असो बिहार असो ह्या राज्यांमधून येत असतात तर खर तर आपणच आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसाला हे शिकवून रोजगार उपलब्ध करू शकतो यामागचा संपूर्ण अभ्यास आहे फक्त काहीतरी क्लासेस सुरू करायचे म्हणून आपण केले नाहीयेत यामागे पूर्ण हा माझा असा अभ्यास आहे यामध्ये आपण रोजगारही उपलब्ध करून देतोय ट्रेनिंग दिल्यामुळे स्वतः त्यांचा बिझनेसही ते डेव्हलप करू शकत आणि असा रेशो आहे की आज माझी बॅच वन जी होती ती हंड्रेड पर्सेंट आज वर्किंग आहे या फील्डमध्ये आणि त्यांचं हे सगळ्यांनाच माहितीये की ते चांगल्या स्टेजवर काम सुद्धा करत आहे सेकंड बॅच पण तसंच आहे म्हणजे बॅच झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यात okay. त्या स्टुडंटचे रिव्ह्यूज येणं स्टार्ट होतं की मॅम आता आम्ही कम्प्लिटली आमच्याकडे काम आहे आम्ही विकली काम करतो आहे आम्हाला सुट्टी असं नाहीये इतकं आम्हाला काम मिळतंय म्हणजे यामागे असं आहे मागणी खूप होती पण त्यामागे प्रोडक्ट डिलिव्हर करण्यासाठी तेवढे लोक नव्हते तर आज अशी वेळ आली आहे की आपल्यामुळे आज ऐंशी ते नव्वद स्टुडंट वर्किंग आहेत ओके okay. म्हणजे सध्या ऐंशी ते नव्वद स्टुडंट वर्किंग वर्क करत आहेत त्यामागे आपले तीस ते पस्तीस स्टुडंट असे आहेत की ज्यांनी फक्त एक हॉबी म्हणून केलं असेल किंवा त्यांना पुढे कंटिन्यू नाही करायचंय प्रत्येक फील्डमध्ये हंड्रेड पर्सेंट मधून हंड्रेड पर्सेंट ते लोक करत नाही आज मी ही इंजिनिअरिंग केली आहे पण मी आज त्या फील्डमध्ये नाहीये सो सेम आहे असं नाहीये की हंड्रेड पर्सेंट आपले स्टुडंट पूर्ण काम करतायत ज्यांनी खरंच त्यामध्ये केलं किंवा ज्यांचं स्ट्रगल आहे ते आज नक्कीच चमकतायत बरोबर तुम्ही तुमच्या क्लासेसमध्ये ट्रेनिंग तुम्ही स्वतःच स्वतः देते पण याची सुरुवात म्हणजे तुम्ही तुमचे जे आयडियाज आहे जे डिझाईन्स आहे ते तुम्ही स्वतः तयार करतो सुरुवात कशी कर झाली म्हणजे तुम्ही तुम्ही कुठून शिकलात काय ही गोष्ट तर कुठलाही आर्टिस्ट असो हा कुठून शिकून आर्टिस्ट बनत नाही यातलं आतलं आर्ट जे हिडन आहे ते बाहेर निघतं आणि तो आर्टिस्ट बनतो आणि जो कॉपी करून किंवा मग बाहेरचं बघून शिकून करतो तो खरा आर्टिस्टच नसतो किंवा तो आपण म्हणतो ना की लंबी रेस का घोडा नाही आहे <laughs> तर तशातला विषय आहे कधी पण आता मी बाहेर निघाली सपोज मी एका टुरिस्ट प्लेसवर गेलीये तर तेव्हा माझं बॅक ऑफ द माइंड एकच असतं म्हणजे एक आर्टिस्ट जे आपण कन्सेप्ट घेतो त्या युनिव्हर्समधूनच घेत असतो कन्सेप्ट या स्वतःच्या त्याच्या नसतात कुठेतरी बघूनच असतात आता एक आपण या हॉलमध्ये बसलो आहे ओके तर हा सेम हॉलचं मला ब्राईडने सांगितलं की मॅम माझं हा सेम जो आपण विंटेज हॉलमध्ये आता आहे तर असं माझं डेकोर लोकेशन आहे तर माझ्या कन्सेप्ट हेच असेल की तिला सूट होणार मी विंटेज लुक तिला कसं देणार सो right. ह्या so, कन्सेप्ट ज्या आहेत या युनिवर्स मधूनच येतात आणि यामध्ये तितकाच प्रतिसाद ब्राईड कडून किंवा क्लायंट कडून असतो की, की त्यांना काय हवंय तर त्यांच्या आणि आपल्या कन्सेप्ट मिळून एक सुंदर अशी डिझाईनची आपली निर्मिती होते म्हणजे तुम्ही याची स्वतः ट्रेनिंग अशी कुठून नाही कुठूनच नाही घेतली जे काय स्वतः आणि तुम्ही ज्या डिझाईन्स स्वतः तयार करता त्या तुमच्या आता तुमच्या सांगण्याप्रमाणे ते युनिक आहे युनिक असतात म्हणजे तुम्ही स्वतः मार्केटमध्ये तुमच्या स्वतःचे डिझाईन्स आणता पण असं असतं ना की जर एखादी गोष्ट लवकर ओरिजिनल जी गोष्ट आहे ती जर एखादी गोष्ट, गोष्ट लवकर ग्रोथ होत असेल तर तिच्या कॉपीज पण लवकर तितक्याच बनायला लागतात तर मग आत्ता तुमचे जे काही डिझाईन्स आहेत जे बाकीचे जे तुमचे स्पर्धक आहेत ते जर कॉपी करत असतील याचा तुम्हाला काही परिणाम जाणवतो का तुमच्या व्यवसायावर नक्कीच मला याचा परिणाम नाही जाणवत याला मी खूप पॉझिटिवली घेते कारण आज माझे कॉपी घडतायत म्हणजे आज आपण कुठेतरी ब्रँडवर आहेत बरोबर आणि आज कोणी ना कोणाचा तरी कॉपी करणारच आहे कुठल्याही ब्रँडचं कॉपीज होतं तर मी याला खूप पॉझिटिव्हली घेते याला मला खूप प्राऊडही फील होतो ह्या गोष्टीवर कारण बऱ्याच वेळा मला असे कॉल आलेत की uh, मॅडम तुमचे फोटोज आम्ही अल्बम्स बनवून क्लायंटला दाखवतो जे लोक mm. क्लायंट माझ्यापर्यंत पोहोचू नाही शकत आहेत असे क्लायंट्स हे महाराष्ट्राच्या बाहेर असो बँगलोर असो दिल्ली असो अशा सगळीकडे आपले कंटेंट्स व्हायरल झालेत तर ते लोक आपले फोटो बघून आपले फोटो दाखवून तशा ज्वेलरी बनवत आहेत आणि त्यांना तो रोजगार मिळतोय म्हणजे mm. एक कॉल असा आला होता की सिक्स्टी फायव्ह इयर्सचे ते काका होते आणि mm. त्यांनी मला सांगितलं की मॅम फोटोज के से म्हणजे डेली का एक तो बी ऑर्डर आहे तर यामध्ये मी खूप स्वतःला प्राऊड फील करते की आपल्या कामामुळे त्याला मी माझं पर्सनलाइज नाही करणार कामामुळे आज इतर लोकांचं पोट भरतंय त्यांचं एक रोजगारचं साधन झालंय तर त्यामध्ये मी खूप पॉझिटिव्हली घेते आणि प्रतिस्पर्धक तर हे असावेत माझ्याकडे याचं चा खूप एक छान एक माझं एक स्टोरी आहे मी स्केटिंगची नॅशनल प्लेयर आहे तर त्यामध्ये असं होतं की मी अंडर सेवन्टीन टीममध्ये खेळत होते तर माझ्या बऱ्याच फेडरेशनच्या गव्हर्नमेंटच्या मॅचेस व्हायच्या मी अकोला पुणे मुंबई असं बऱ्याच ठिकाणी जायचे बँगलोर तर तेव्हा काय असं होतं की मी फुल प्रॅक्टिसमध्ये होते मॉर्निंग mm -hmm. फोर ओ क्लॉकपासून मी प्रॅक्टिस करायचे सगळे क्लबमध्ये माझे बाकी फ्रेंड्स होते मेंबर्स होते सगळे तर अ, मी नेहमी मेडल असायचं मला तर त्यानंतर एक अशी वेळ आली की मला कॉम्पिटिटर्सच नव्हते मला असंच मेडल मिळत होतं तर एक सहा महिन्यानंतर माझी असं झालं गृहित मी असं धरलं किंवा माझा एक ॲटिट्यूड असा होऊन गेलं तर मला काही करायची गरज नाही सगळे प्रॅक्टिस करायचे मी बसून घ्यायची आणि त्यामध्ये माझी प्रॅक्टिस कमी झाली की मला कॉम्पिटिटर्सच नाहीत अंडर सेव्हन्टीन मध्ये कॉम्पिटिटर्स नाहीत मला एवढे मी असंही मेडल घेते मला जास्त काही कष्ट करायचे नाही आणि एक मॅच अशी होती की ज्याला मी माझं आउट ऑफ इंडिया सिलेक्शन होणार होतं ती मॅच होती आणि त्यावेळेस मी असं केलं आणि नेमकी त्या मॅच मध्येच मला वेळेवर गेल्यावर कळलं की इतके कॉम्पिटिटर्स होते माझ्यासाठी की मी तिथं टॉप टेन मध्ये सुद्धा आले नाही oh. तर तेव्हा मला कळलं की लाइफ मध्ये प्रतिस्पर्धक कॉम्पिटिशन का हवे ते आहेत तेव्हा आपण रनिंग मध्ये असतो right. जर कॉम्पिटिटर्स नसले तर आपल्याला काही अर्थ नाहीये आपण तिथं स्टॉप होतो म्हणून असं वाटतं की कॉम्पिटिटर्स नसले तरी ते व्हायला पाहिजे राईट right. कॉम्पिटिटर्स प्रत्येक फील्डमध्ये व्हायला पाहिजे ते आपल्याला रोटेशन मध्ये ठेवतात ते आपल्याला mm -hmm. फ्लो मध्ये ठेवतात म्हणजे कॉम्पिटेटर्स हे आपल्या एका ग्रोथचं कारण आहे तुम्ही मग अशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या बिझनेसच्या कॉपीज आहेत त्या भरपूर म्हणजे आता पूर्ण देशभर चालू आहेत म्हणजे पण मला काय वाटतंय की जिथे जिथे तुम्ही पोहोचू नाही शकला तिथे तुमची कला आपोआपच पोहोचली आणि त्यामुळे दुसऱ्या लोकांना खरंतर रोजगार मिळतोय पण मग याची एक दुसरी बाजू अशी की कॉपी तर बनतायत पण तुमचे जे मेन प्राइसेस आहेत त्याच्यापेक्षा भरपूर कमी किमतीमध्ये त्या विकल्या जात आहेत मग याचा काही परिणाम तुम्हाला जाणवतोय का जी सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करतोय जे क्लायंटला आपण टाइमिंग देतोय त्या टायमिंगला आपला प्रोडक्ट पोहोचत आहे ती क्वालिटी मेंटेन होते ते प्रोडक्ट ऍज इट इज पोहोचत आहे right. तर याचे एक्सपिरियन्स आले mm -hmm. जेव्हा ज्यांनी असं झालंय की के एन्क्वायरीज केल्या आहेत फर्स्ट त्याचे कॉपीज कमी किमतीत कम बनवून गेले mm -hmm. पण प्रोग्राम झाल्यावरच मला क्लायंट्सचे असे रिव्ह्यूज आले की मॅम मी लॅक्स ऑफ रुपीज माझ्या लुकसाठी मी स्पेंड केलंय मी माझे फिफ्टी uh, फिफ्टी थाउजंडचे आउटफिट केले थर्टी थाउजंड फोर्टी थाउजंडचे आर्टिस्ट अपॉइंट केले मेकअपसाठी हे सगळं केलं पण अगदी uh, हजार पाचशे रुपये खूप फरक नाही आहे त्यामध्ये एक हजार दोन हजार दीड हजाराचा फरक असेल तेवढ्यासाठी मी माझा मेन लुक आज uh, माझ्या माझ्या त्याच्यामध्ये मी कुठेतरी कमी पडले असे रिव्ह्यू झाले कारण एक हळदी किंवा तुम्ही डोहा जेवण असो मेहंदी असो याला स्पेसिफिक जेव्हा आपलं कल्चर आहे इंडियन कल्चर आहे हे यामध्ये आपण प्रत्येक शुभ कार्याला म्हणजे जसं हाफ सा हाफ साडी सेरेमनी माहिती असेल तुम्हाला एक मुलगी बारा तेरा वर्षात जेव्हा होते right तेव्हा सुद्धा एक सेरेमनी तेव्हा hmm. सुद्धा फुलांची ज्वेलरी तिला वेअर केली जाते जर मुलांमध्ये मुंजाचे कार्यक्रम असतात बरोबर त्यामध्ये सुद्धा त्यांना फुलांची मंडळ फुलांचे आभूषण एक गार्लँड्स हे केलं जातं सो आपल्या ह्याच्यात कल्चरमध्ये असं आहे की फुलं हे शुभ आहेत आणि हे साईन आहे हॅपीनेसचा सो फ्लार्सला तुम्ही प्रत्येक शुभ कार्यामध्ये तुम्ही त्याचा समावेश केलाच पाहिजे तर अशा याच्यात बेबी शार्स असो कुठलाही इव्हेंट असो तर त्याचं मेन अट्रॅक्शनच जर तुमचं फ्लोरल आहे आणि त्यामध्येच तुम्ही जर कुठेतरी नाइनटीन ट्वेंटी होत आहेत मायनस प्लस होत आहेत तर तो तुमचा लुक खराब होणार आहे तिथं तुम्ही डिसअपॉइंट होणार आहे तुम्ही बाकी कितीही तुमचं सगळं स्पेंड केलं तर असे क्लायंट्स रिव्ह्यूज यायला लागले आणि मार्केटमध्ये सुद्धा हे रिव्ह्यूज कंटिन्यू कंटिन्युटी आहे सो आता तरी असं होत नाहीये की जे लोक खरंच पोहोचू शकत नाहीयेत माझ्यापर्यंत ते करतात प्रेफर पण ज्यांना खरंच माहिती आहे ज्यांना सर्व्हिस माहिती आपली काय आहे किंवा असे क्लायंट्स आहेत की ज्यांना थ्री इयर्स पासून ते आपल्याकडे आपलं आपण सोडून कुठेच नाही गेले त्यांना जर फ्लार काही लागलं ला। एक साधं गणपतीमध्ये असो नवरात्रीमध्ये असो त्यांना त्यांच्या घरातले सुद्धा डेकोर आले तर त्यांना फक्त फ्लोरला अनुष्का आहे तेच कंटिन्यू करतात राईट म्हणजे दुसऱ्यांनी जरी त्या कमी किमतीमध्ये दिल्या तरी तुम्हाला असा काही फरक नाही आणि मॅम म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये मध्ये एक असा जोडीदार असतो एक, एक सपोर्टर असतो एक पार्टनर असतो की जो प्रत्येक आपल्या लाईफच्या फेज मध्ये साथ देत असतो तर तुमच्या या बिझनेसच्या आतापर्यंतच्या लाईफ टाईममध्ये मध्ये किंवा आतापर्यंत जर्नीमध्ये तुमचा असा कोणी पार्टनर आहे का नक्कीच माझे हसबंड यामध्ये त्यांचा खूप मोठा रोल आहे खरं तर रोल एक आहे की मी जे काही केलं सुरुवात असो माझी त्यांनी परंतु त्यामध्ये काही केलं नाही फक्त साथ देत गेले कधी विचारलं नाही तू काय करते कुठे जाते आजही इंटरव्ह्यू आहे तर त्यांना याबद्दल काही जास्त माहिती नाही आहे फक्त आहे तू जाते ऑल दी बेस्ट म्हणजे कधी क्वेश्चन्स केले नाही त्यामागे कधी विचारलं नाही कितीही लेट झाला तरी तू काय करते हा प्रश्न केला नाही कुठल्याही श्रीचा आज असा आहे आज आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती आहे तर बऱ्याच वेळ असं होतं की स्त्रीला पुरुष बरंच काही करायचं असतं पण पुरुषा पुढे जाता येत नाही घरातून परमिशन्स मिळत नाही यामध्ये तिचं कला तिचे जे एम्स आहेत ते मागे राहतात आणि आज म्हणून बऱ्याच मोठ्या स्तरांवर जिथं श्री पाहिजे तिथं अजूनही ती पोचली नाहीये किती अशा बऱ्याच आहेत उदाहरणं आहेत आपल्याकडे तर खरं तर यामध्ये मी स्वतःला फार लकी समजते की मला खूप सपोर्ट आहे mm -hmm. फॅमिलीमधून हजबंड असो आई वडील असो सासू असो यांचा सगळ्यांचा मला खूप मोठा सपोर्ट आहे आज मी इथं आहे फक्त त्यांच्यामुळे ज आज घरा घर सांभाळणं ही खूप मोठी गोष्ट आहे बरोबर म्हणजे आपण एक हाऊसवाईफ हे बनणं सगळ्यात अवघड आहे खरं तर आणि आज मी हे करू शकते कारण माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या तीन वर्षाची लहान मुलगी या सगळ्यांची जबाबदारी माझ्या फॅमिली मेंबर्स घेता आहेत म्हणून मी आज या स्टेजवर आहे तर मी आज त्यांच्यासाठी खूप थँकफुल पण आहे तुमची मुलगी आता तीन वर्षांची म्हणजे तुम्ही मागच्या तीन वर्षापासून हा बिझनेस करताय साडे साडेतीन वर्षाची ती वर्षाची आहे तुमचा बिझनेस चार वर्षांपासून चालू हो ओके म्हणजे आता तुम्ही मागच्या चार वर्षापासून या बिझनेस लाईन मध्ये आहात आणि म्हणजे लाईफमध्ये किंवा बिझनेस मध्ये पण असा एखादा क्षण किंवा असा एखादा काहीतरी लाईफ एक मोमेंट असेल ना की जी तुमच्या कायम लक्षात राहिली असेल ती तुम्हाला म्हणजे इथे शेअर करायला आवडेल नक्की आवडेल खरं तर प्रत्येक डिलिव्हरी सक्सेसफुल झाल्यावर हा माझ्यासाठी खूप छान क्षण असतो माझ्यासाठी आनंदी क्षण असतो पण यातला सगळ्यात एक म्हणजे जेव्हा मी फर्स्ट डिलिव्हरी दिली होती आणि तिचे जेव्हा फोटोज आले होते अँड शी शिवसो हॅपी हॅपी तिला असं होतं की अनुष्का तुझ्यामुळे माझं हे बेबिशार झालं आज लॉकडाऊन आहे मला कुठेच काय मिळालं नसतं बट तुझ्यामुळे मी आज आहे अजूनसुद्धा तिचे बऱ्याच वेळा मला कम म्हणजे कॉम्प्लिमेंट्स येत असतात की माझा खूप मेमोरेबल डे झाला होता आणि तिच्या नेम नेहमी मी एक स्मरणात आहे हाच माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे असे बरेच लोक आहेत पण ती माझ्यासाठी एक फर्स्ट लकी चॅम्प होती म्हणजे जिथे तुमच्या असं वाटलं की माझ्या कस्टमर पर्यंत मी त्यांच्या ज्या एक्सपेक्टेशन आहे तिथे मी खरी उतरते खरी उतरते तो तुमच्यासाठी तुमचा एक अविस्मरणीय क्षण आहे नक्कीच आणि असं प्रत्येक वेळी होत राहावं अशी आमची इच्छा आहे खरं तर <laughs> की तुम्हाला असे कायम क्षण तुमच्या लाईफ मध्ये येत राहावेत हो थँक्यू <laughs> आणि मॅम म्हणजे आता तुम्ही मग अशी उल्लेख केलात की लॉकडाऊनमध्ये तुमच्या ज्या कस्टमर होत्या त्यांना थोडंसं असं वाटलं होतं की लॉकडाऊन आहे माझ्यापर्यंत ज्वेलरी कशी आहे तर त्यावेळेस असं म्हणजे तुम्ही कसं मॅनेज केलं की म्हणजे फुलं हा एक नाशवंत प्रकार आहे हो। नाशवंत वस्तू आहे ती ती सुरुवात म्हणजे तिची ज्युलरी बनवल्यापासून ते कस्टमर पर्यंत ती पोहोचेपर्यंत तिचे स्टेप्स काय असतात प्रिझर्वेशनची तुम्ही काळजी कशी घेता ती म्हणजे कस्टमरपर्यंत पोहोचते कशी नक्की खरं तर मी याला दोन बाजूंमध्ये डिस्टिंग्विश करेल फर्स्ट टेक्निकली आम्ही त्याची पूर्ण काळजी घेतो काही सिक्रेट टेक्निक्स आहेत आमच्या आम्ही त्या यूज करतो आणि सर्व्हिस पण अशी आहे की ती आमची हँड टू हँड आहे आम्ही कुठली ट्रेडिशनल कुरिअर सर्व्हिसेस यूज करत नाही जे आमच्या हँड टू हँड पर्सन टू पर्सन आहे एका कॉल एक कॉल अवे असतो आम्ही त्यांच्यापासून आम्हाला कॉल्सवर कळतं की आता ज्वेलरी कुठे आहे आणि कस्टमरपर्यंत कशी आहे तर ही टेक्निकल टेक्निकली ह्या गोष्टी कव्हर करतो आणि त्यांना वेळेत पोचते राज्याच्या बाहेर असो देशाच्या बाहेर असो आणि दुसरी बाजू मी करेल की मी स्पिरिच्युअली फार फेथ आहे माझा त्याला फार फॉलो करते मी एक अध्यात्मामध्ये खूप मला अभ्या त्यामध्ये थोडा अभ्यास आहे आणि त्यामध्ये रसही तेवढाच आहे तर मी एक गोष्ट नक्की सांगेल की तुम्हाला सगळ्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती असेल राईट आपण जो विचार केला तो तितकाच युनिव्हर्स मधून बंबाढ होऊन आपल्यापर्यंत येत असतो तो, तो तुम्ही म्हणून मी कुठलीही ज्वेलरी जाताना मी परंतु ठेवत नाही ही पोहोचेल का ही नाही पोहोचणार की ही खराब होईल का हा मनात माझा बॅक ऑफ द माइंड एक मायनसमध्ये सुद्धा हा माझा विचार कधी नसतो मी प्रत्येक वेळेला पॉझिटिव्ह प्रत्येक कुरिअरला प्रत्येक पार्सलला एका पॉझिटिव्ह वेने घेत असते की ह्या पोचणारच आहे आणि हा कुठे खराब होणार नाही आणि याला अडचणही येणार नाही बऱ्याच वेळा असं होतं की कधीतरी असं थोडा डिले झाला तर माझ्या टीममधून असं होतं की मॅम पोहोचे काय तर मी बस एक हाफ आवर मध्ये तुम्हाला कॉल येईल मला माहिती ही टेन ओ क्लॉक पर्यंत पोहोचणार आहे ती पोहोचणारच आहे म्हणून मी नक्की सगळ्यांना एक ही गोष्ट सांगेल की तुम्ही जो विचार करतात तेच तुमच्यासोबत होत असतं आणि याचं बरंच सायंटिफिक वेने जा किंवा तुम्ही अध्यात्माने जाल याचे आपल्याकडे बरेच प्रूफ आहेत ह्या गोष्टींचे तुम्ही जो विचार करणार आहे तो ब्रह्मांडामधून तितक्याच फ्रिक्वेन्सीने तितक्याच जोरात तुमच्यापर्यंत तो येणार आहे तो तु, तु तुम्ही जर पॉझिटिव्हलीच घेणार आहे तर तीच पॉझिटिव्हिटी तुमच्यापर्यंत येणार आहे त्या फ्रिक्वेन्सीने आणि सेम ओरा तुमचा तसा क्रिएट होणार आहे सो so, पर्सनॅलिटी ही तुमची तीच असेल आणि तुमच्यासोबतही सगळं पॉझिटिव्हली आणि सगळं चांगलंच होणार आहे बरोबर पण मग मॅम म्हणजे तुम्ही मागच्या चार वर्षापासून हा बिझनेस करताय म्हणजे असं एकदाही नाही झालं की जो एक टाईम दिलाय डेडलाईन आहे की या दिवसापर्यंत या दिवशी सेरेमनी आहे आम्हाला या दिवशी ज्वेलरी हवी आहे तर त्या दिवशी कधी पोहोचली नाही असं कधी झालंय आजपर्यंत माझ्या जर्नी मध्ये असं एकदाही नाही झालंय फक्त एकदा झालं होतं दुर्दैवाने गाडीचं ऍक्सिडेंट झाला होता पण त्याही वेळी असं झालं की क्लायंटला ते पण रिसेंट खूप पूर्वीची गोष्ट आणि एक महिन्याभरापूर्वीची गोष्ट आहे अमरावतीची गाडी होती सॉरी पुण्याची गाडी होती आणि त्या दिवशी पुण्याचं एक सिंगल पार्सल होतं आणि एक मॉर्निंगला होतं आम्ही मॉर्निंगला डिस्पॅच करत नाही बट ते मॉर्निंगला करावं लागलं इमर्जन्सी होती तर त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला तर वेळ अशी आली की आता मी करणार काय क्लायंटचं फंक्शन लिटरली एक वाजता होतं तर मी तेव्हा नक्कीच माझ्या एका स्टुडंटची मदत घेतली आणि क्लायंटला हे क्लिअर केलं की माझ्याकडनं असं झालं आयम सॉरी बट माझ्या हातात ही गोष्ट नव्हती ही हातात असती तर मी नक्की काहीतरी केलं असतं पण तुम्हाला फक्त माझा माझंच आर्ट माझं स्टुडंट करून करून तुम्हाला मिळेल okay. आणि प्लीज त्यावर क्लायंट पण ओके होते सुद्धा ही सिच्युएशन त्यांनी समजून घेतली आणि माझ्या स्टुडंटने अगदी माझ्यासारखी सुंदर ज्वेलरी त्यांना डिलिव्हर केली त्यांचा फंक्शन झाला प्रॉपर रिव्ह्यू झाले सो तो चॅप्टर क्लोज झाला हा एक सोडून आजपर्यंत पोहोचले नाही असं कधीच नाही झालं म्हणजे गुरुदक्षिणाच होती एखादी करून माझ्या अडचणीच्या काळामध्ये माझ्या ही गोष्ट पोहोचवली असं बऱ्याच वेळा होतं जेव्हा इमर्जन्सी बुकिंग येतात आणि त्या मी पोहोचू शकत नाही तर त्या त्या, त्या सिटीज आता बघायला गेलं तर महाराष्ट्रात प्रत्येक सिटीमध्ये माझ्या स्टुडंट आहे बाहेरच्या राज्यातही बरेच आहे आपण ऑनलाईन क्लास घेतो त्या माध्यमातून तर बऱ्याच वेळा असं होतं की ऑन टाईम बुकिंग्स होतात okay. तेवढ्या वेळेत मी डिलिव्हर नाही करू शकत तर नक्कीच आम्ही क्लाइंटला रेफर, रेफर करून आम्ही स्टुडंटचं काम तिथे देत असतो ओके okay. म्हणजे जेव्हा एखादी ऑर्डर येते त्याच्यानंतर ज्वेलरी बनवायला स्टार्ट होते हो कुठली ज्वेलरी ज्वेलरी बनवून आपण काहीच ठेवत नाही हे सगळे प्री बुकिंग असतात ओके okay. म्हणजे जर तुमचा सेरेमनी असेल तर तुम्हाला त्या हिशोबाने तुम्हाला आधी ऑर्डर करावी लागेल जेणेकरून तुम्हाला मिळेल हो सगळं आमच्याकडे हो, आता लिटरली डिसेंबर अँड जानेवारी फेब्रुवारी फोरच्या सुद्धा बुकिंग्स आहेत सो so, प्रॉपर स्केड्युल असलं तर आम्हालाही वेळ मिळतो क्लायंटला नवीन काही देण्यात आणि क्लायंटलाही वेळ मिळतो ऑन टाईम असलं तर थोडी ती गडबड होते आहे त्या डिझाईन्समध्ये तुम्हाला तुम्हाला त्या प्रेफर कराव्या लागतात बट right. आमच्याकडे वेळ असला तर नवीन काहीतरी तुम्हाला कस्टमायझेशन मिळत असतं तुम्हाला इनोव्हेशन तुमच्या वेळेनुसार वेळेनुसार वे वेळ वे मिळतो करायला राईट right. मॅम फ्लोरल आर्ट बाय अनुष्काचे जे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर आणि इवन तुम्ही आपल्या देशाच्या बाहेर सुद्धा त्या पोहोचवलेल्या आहेत त्यांची मजल तिथंपर्यंत गेलेली आहे पण असं कधी झालंय का की डिस्टन्स वाढलाय आणि त्या डिस्टन्समुळे जे प्रोडक्टचे जे जे काही क्वालिटी आहे ती मेंटेन नाही राहिली आहे किंवा त्या स्पेसिफिक त्या डिस्टन्स म्हणजे कव्हर करेपर्यंत त्यांची काहीतरी जी आहे की त्या वेळेपर्यंत नाही पोहोचले असं कधी काय झालं की डिस्टन्समुळे काही फरक पडलाय असं नक्कीच नाही झालं आहे कारण आपण डिस्टिंग्विश करतो महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशाच्या बाहेर जर ज्वेलरी पाठवायचे असतील तर आपण असे फ्लावर्स यूज करतो की ज्याचं ऑलरेडी शेल्फ लाईफ जास्त आहे कम्पेरेटिव्ह अदर्स सो आपण तो एक पॉईंट तिथं कन्सिडर करतो सेकंड पॉईंट आपण ड्राय फॉर्ममध्ये फ्लर्स यूज करतो So, जा, ओ, ओ, सो काही फ्लार्सचे आपण ड्राय फॉर्म देतो जे ज्याचं कम्प्लिटली लुक फ्रेशच आहे समजतही नाही समजणाऱ्याला की हे काय आहे आणि हे आपण आधीच क्लायंटसोबत आधी डिस्कस केलेलं असतं ते जो ओके असतील तर याचा मी थर्ड पार्ट परत असं सांगेल की यावर अगेन आमच्या काही सेक्रेट टेक्निक्स आहेत आम्ही त्या यूज करतो हे तीन त्याचे पॅरामीटर्स आहेत आणि चौथा पॅरामीटर्स असं आहे पॅरामीटर आहे की आम्ही डिलिव्हरी जे आहे ती हार्जवर कंटिन्यू करतो तासावर तर मला जर माहिती आहे की मला नाशिक ते पुणे पाच तास मला डिलिव्हरी पोचायला लागत आहेत तर मी रोडवे पाठवेल राईट मला जर माहिती आहे की मला दुसऱ्या राज्यात पाठवायचं आहे तर मी असं चूज करेल ट्रान्सपोर्टेशन की जे कमी तासात होईल सो so, हे तासावर कॅल्क्युलेशन असतं आणि बाहेरच्या राज्यात सुद्धा सेम आपण प्रत्येक डिलिव्हरी ही रोड डिलिव्हरी करत नसतो सो so, आपले जे एअरपोर्टचे जे, जे लॉजिस्टिक आहे त्यांच्यासोबत काही कॉन्टॅक्ट्स करून असेल और काही पर्सनल कॉन्टॅक्टचा यूज करून आपण ह्या डिलिव्हरी करत असतो जेव्हा हे चारही पॅरामीटर आपण सोबत यूज करतोय तर त्यामुळे असं एकदाही नाही आहे की ते खराब झालं आहे और त्याचा यूज नाही होणार का ते वेळेवर पोचलं नाही एक नाही तर एक आपल्याकडे ऑप्शन्स आहे आप ते चारी सोबत झाले तर एक जरी फेल झाला तरी बाकीचे okay. so, mm -hmm. बाकी तीन त्यामध्ये त्याला त्याचा फ्रेशनेस टिकवायला रेडी असतात सो आजपर्यंत असं नाही झालंय चार म्हणजे जर ज्वेलरी जरी थोडी लेट पोहोचते तरी त्यामध्ये बाकीचे तीन पॅरामीटर वर्क करताय ज्याचे आपल्या काही टेक्निक्स आहेत काही फ्लार्स आहेत ज्याचे ऑलरेडी शेल्फ लाईफ जास्त आहे और जर कधी असं होतंय की ज्वेलरी लवकर खराब होणार आहे तर आपलं दुसरं पॅरामीटर वर्क करेल की जे तिथं फास्टेस्ट डिलिव्हरी पोहोचेल हो चारही एकमेकांना सपोर्टिंग आहेत म्हणून असं कधी होत नाही की ज्वेलरीला कितीही वेळ लागला तरी ती पोचत नाही आता आपण रिसेंट रेग्युलरली आपल्या डिलिव्हरी दिल्लीमध्ये सुद्धा होत असतात आणि दिल्लीमध्ये सुद्धा आपल्या होम डिलिव्हरी आहे हैदराबादमध्ये आहे बँगलोरमध्ये आहे चेन्नई आहे कोयमतूर आहे आणि अशा बऱ्याच जयपूर उदयपूर प्रत्येक राज्यात आहे आपण फक्त आजवर काश्मीरपर्यंत नाही डिलिव्हर केलंय पण लवकरच कश्मीर डिलिव्हरी सुद्धा होईल त्याच्या प्रोसेसमध्ये आहे नक्कीच मॅमची पुढची ज्वेलरी काश्मीरची असेल पण मॅम जे फ्लोरल प्रोडक्ट्स आहेत त्यांचे एक ॲव्हरेज लाईफ टाइम किती असते म्हणजे जर एखादा प्रोडक्ट आपण करायला घेतलाय तिथून तो कस्टमरपर्यंत पोहोचतोय पण मग असं म्हणजे किती असतं एक ॲवरेज लाईफ टाइम की तो इथंपर्यंत फ्रेश राहणार असं काही तासांमध्ये Uh, मी परत सांगेल की प्रत्येक फ्लार्सची लाईफ जी आहे शेल्फ लाईफ ती वेगळी असते uh -huh. uh, काही फ्लार्स आमच्याकडे लिटरली अर्ध्या दिवसात सुद्धा खराब होण्याचे चान्सेस असतात आणि काही फ्लार्सला पंधरा सुद्धा काही होत नाही सो okay. so, प्रत्येक डिलिव्हरी किंवा प्रत्येक प्रोडक्ट आहे हे डिस्टन्सवर डिफर केलं जातं आम्ही त्यामध्ये ऑप्शन्स यूज करतो मला ही महाराष्ट्रात ज्वेलरी द्यायची आहे तर मी त्याला हे फ्लार्स यूज करेल सेम कलर कॉम्बिनेशन मला जर अदर स्टेटमध्ये द्यायचे तर मी फ्लार कॉम्बिनेशन सेम असेल फ्लार चेंज असेल सो mm. so, ज्या फ्लारची शेल्फ लाईफ जास्त असेल ती डिलिव्हरी आम्ही लांबपर्यंत देतो आणि खरं तर आम्हाला असे एक्सपिरियन्स कधी आले नाही आहे खराब झाले कारण आम्ही कधी आधी बनवलेले प्रोडक्ट दिले नाही mm. कि किती कितीही आम्हाला काम असलं तरी आम्ही सेम डे करतो सेम डेज डिस्पॅच करतो त्यामध्ये असं नाही की खूप वर्क लोड आहे आपण टू थ्री मागच्या आदल्या दिवशी पण त्याचे काम कर त्याचं काम करून ठेवलं असं कधी होत नाही म्हणून आपण लिमिटेड स्लॉट्स ठेवलेत माझी कपॅसिटी आहे जर मी इतके स्लॉट्स करू शकते मी दिवसाला इतक्या एक्स वाय झेड नंबर्सचं प्रोडक्ट किंवा डिलिव्हरी देऊ शकते तर मी तेवढेच देईल त्याच्यावरती जर काही स्लॉट येत आहेत तर त्या क्लायंटला मी नक्कीच माझ्या स्टुडंटचा रेफरन्स देते और मी माझे स्लॉट क्लोज करते म्हणूनच माझ्या एक ते दीड महिना आधीच पर डेचे स्लॉट्स बुक होऊन जातात बरोबर आणि मॅम म्हणजे आपण आता फ्लोरल ज्वेलरी बनवतोय फ्लोरल आपले प्रोडक्ट्स असतात तर त्यासाठी काही स्पेसिफिक वेगळ्या टाईपचे आपण फ्लार्स यूज करतो का आणि जर आपले काही स्पेसिफिक फ्लारचे टाईप असतील तर ते तुम्ही कुठून इम्पोर्ट करता तुमच्यापर्यंत ते कसे पोहोचतात खरं तर असं स्पेसिफिक काही नाही आहे मी एक आर्टिस्ट आहे आणि मला असं वाटलं की ह्या फ्लॉवरपासून मी खूप छान काही बनवू शकते तर अगदी मी त्यातून करेल मी मारीगोल्ड फ्लार झेंडूचं जे आपलं इंडियन फ्लर्स आहे यावरसुद्धा वर्क करते आणि सगळे जे वेस्टर्न फ्लर्स आहेत त्यावर सुद्धा वर्क करते असं काही नाही आहे की आपण ह्याच फ्लॉवरवर मी काही डिस्टिंग डिस्टिंग्विश करत नाही यामध्ये काही मला अगदी प्रत्येक झाडाचं पान आणि फूल प्रिय आहे आणि मी त्यावर तुम्ही मला कुठलंही आजही तुम्ही मला कुठलंही पान लिटरली मला कॅक्टस जरी आणून दिलं तर त्यावर मी माझा आर्ट दाखवू शकते <laughs> म्हणून मी यामध्ये भेदभाव करणार नाही सगळे फुलं मला प्रिय आहेत आणि फ्लावर्स जे इम्पोर्ट करतो आपण ते खरं तर प्रत्येक वेगवेगळ्या मार्केटमधून करतो त्या दिवसाचं त्यामध्ये क्वालिटी आणि रेट यावर आपण मार्केट ठरवत असतो यामध्ये सगळ्यात एक छान चेन्नई मार्केट बँगलोर मार्केट आणि दादर मार्केट आहे हे सोडूनसुद्धा आता असे अनेक ग्रोवर्स आहेत फार्मर्स आहेत जे वेस्टर्न फ्लावर कल्टिवेट करतात जे नियर बाय लोकेशन आहेत आपण सुद्धा कॉन्टॅक्ट करून फ्लाअर्स मागवत असतो आणि काही फ्लावर्स आणि लीव्ज असे जे मला कुठेच मिळत नाही मी ते स्वतः माझ्या गार्डनमध्ये प्लांट करते ज्याची मला क्वांटिटी खूप कमी लागते आणि जे माझ्या एरियामध्ये प्लांटेशन होऊ शकतं असे फ्लॉर्स मी माझ्या घरीसुद्धा प्लांट केलेले आहेत राईट आणि मॅम जे आपले प्रोडक्ट्स आहेत ते ट्रान्सपोर्ट करताना काही विशेष काळजी घ्यावी लागते का की जे म्हणजे कस्टमरपर्यंत पोचेपर्यंत ते एकदम त्यांच्या त्या ते फ्रेशनेसमध्ये राहिले पाहिजेत त्यांची क्वालिटी ॲज इट इज जशी आपण तयार केली होती तशीच असली पाहिजे त्याचे काही वेगळ्या स्टेप्स असतात नक्कीच असतात खरं तर आपण वेल पॅकेजिंग देतो त्यांना सेकंड पार्ट आहे आपण कुठलंच ट्रेडिशनल कुरिअर यूज करत नाही ज्याने अगदी साधारण दोन ते तीन दिवस लागतील आणि त्याची काही हा हेडस होईल आपण हे पर्सन टू पर्सन डिफ डिलिव्हर करत असतो आणि यामुळे मला तरी नाही वाटत की फ्लॅर्सला काही प्रॉब्लेम होतो कारण प्रॉपर टेक्निक्स विथ ए सी कंडिशनमध्ये आपण हे डिलिव्हर करत असतो आणि यासोबतच मी तुम्हाला बोलले की बरेच काय सिक्रेट टेक्निक्स आहे त्यामध्ये मी एक तुम्हाला सांगा सांगायची माझी इच्छा आहे की एक टेक्निक अशी आहे जी मी माझ्या ड्रॉप आऊट इयरमध्ये शिकलेली आहे खरं तर जेव्हा मी इंजिनिअरिंगमध्ये वन इयर ड्रॉप होता तर तेव्हा मला फार वाईट वाटलं होतं की मला एक ब्रेक आहे पण आता वाटतंय की ते राहणंसुद्धा मला आज त्याचा यूज होतो आहे वे कुठलीच कि वेळ किंवा कुठलाच अभ्यास केलेला कधी वाया जात नाही तर त्यावेळेस मी एक वडिलांकडे जी टीम आहे बिझनेसमध्ये त्यांची मदत घेऊन मी छोटे कोल्ड स्टोरेज टाईप असं बनवलं होतं आणि त्यामध्ये हायड्रोपोनिक टेक्निक जी आहे फार्मिंगची ती शिकली होती हायड्रोपोनिक टेक्निक म्हणजे त्याला एक साध्या भाषेत बोलणार तर विदाऊट सॉईल बिना मातीचं पाण्यावरच फक्त आपण पीक घेऊ शकतो अशी ही टेक्निक आहे तर या टेक्निकमध्ये माझा खूप इंटरेस्ट होता आणि त्याच्या मी काही सेटअप सुद्धा बनवले होते तर विदाउट सॉईल मी मशरूम्स अँड कोल्ड त्याचे मेंटेन में 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 करून फॉगर्स युज करून असं मशरूम्सचं प्लांटेशन केलं होतं आणि अगदी ट्वेंटी एट डेजमध्ये जे मशरूम येतात त्याचं मला ट्वेंटी मला त्याचं प्रोडक्शन मिळालं होतं वेळेच्या आधी मी त्या ॲडव्हान्स टेक्निक त्यामध्ये प्रॅक्ट माझ्यासाठी मी करत होते आणि हे सोडून मला याच्यातच अजून ग्रो व्हायचं होतं म्हणून मी असे सेटअप्स बनवले होते की किचन गार्डनसाठी यूज होतील की इझिली ते प्रोडक्ट्स मार्केटमध्ये मा सेल होऊ शकतात किचन गार्डनमध्ये विदाउट सॉईल तुम्ही ओनली त्या सेटअपमध्ये फक्त तुम्ही तुमचे जे विदाउट फर्टिलायझर प्रोडक्ट आहे विदाऊट फर्टिलायझर तुमचा जो व्हेजिटेबल्स आहे ते ग्रो करू शकतात स्वतःच्या किचनसाठी यूज होणाऱ्या किचन यूज होण्यासाठी किचनमध्ये तर असे सेटअप्स बनवले होते तेव्हाचा माझा पूर्ण अभ्यास होता हा सगळा आणि सेम हायड्रोपोनिक्सच्या टेक्निक्स मी आज फ्लार्सवर यूज करत आहे म्हणून नक्कीच मला त्याची मदत होते आणि ह्या टेक्निकमध्ये असं आहे आपण फ्लारला विदाऊट सॉईल जस्ट स्टिक्स असतात त्याला जास्तीत जास्त काळ इतरांपेक्षा जास्त काळ कसं टिकवता येईल यावर आपण वर्क करत okay. असतो आणि म्हणूनच आपल्याकडे जे जा फ्लार्स आहेत किंवा ज्या ज्वेलरीज जा आहेत त्या इतरांपेक्षा नक्कीच जास्त काळ टिकतात आणि right. हा पण एक पॅरामीटर आहे जसं मी बोलले अशी ही एकच नाही अशा बऱ्याच गोष्टी आहे की ज्या आपण फ्लार्सवर ट्राय करतो आणि हा माझा चार वर्षाचा एक्सपेरिमेंट आहे आपण मी सांगेल की मी एक आर्टिस्ट आहे मी झेरॉक्स मशीन नाही आहे <laughs> की फक्त काहीतरी जगात आणि ते करते मी रोज नवीन एक काहीतरी त्यामध्ये माझं संशोधन असतं त्यामध्ये मी नवीन काय करू शकेल किंवा मी यात काय करू शकते बॅक ऑफ द माइंड माझ्या हेच असतं म्हणून नवीन नवीन मला एक्सपिरियन्स येतात आणि काही प्रत्येक याचे काही सिक्रेट कीज असतात सो so, मी सगळ्या कीज तुम्हाला आज एकदा सांगू नाही शकत आहे पण त्या सगळ्या टेक्निक आपण फ्लार ज्वेलरीला यूज करतो आहे आणि म्हणूनच इतरांचा प्रतिसाद ते फ्रेशनेस आणि इतरांसग्यांचं मला प्रेमही तेवढंच मिळतं आहे राईट right. म्हणजे तुम्ही तुमचं जे तुमचं जे क्वालिफिकेशन आहे इंजिनिअरिंग त्याचा खरं तर तुम्हाला उपयोग आत्ता पण होतोय क्वालिफिकेशन आणि दुसरं माझी आवड म्हणजे ती right. शेती आज जरी मी एका बिझनेस बॅकग्राऊंडमधून येत आहे तरी मूळचं माझं फॅमिली हे एक शेतकरी कुटुंबच आहे पूर्वीपासून एक शेतीमध्येच आहे माझे जे फोर फादर्स आहे तर त्यामध्ये कुठेतरी जेन मध्ये ते आहे की शेती मला खूप प्रिय आहे आणि मला खूप आवड आहे म्हणूनच मी यात काहीतरी नव आपण ट्रेडिशनल मला कुठल्याही गोष्टी ट्रेडिशनल वेने जायला आवडत नाही यात काय नवीन करू शकतो आपण यामध्ये असते म्हणूनच मी शेतीत अजून काय नवीन करू शकते यासाठी हायड्रोपोनिक मध्ये अभ्यास केला होता पण त्या वेळेस मी सक्सेस नाही झाले बट त्याचा यूज मला नक्कीच आज होत आहे राईट म्हणजे तुम्ही एक शिकलेली गोष्ट कधीच ती वाया जात वाया कुठे ना कुठे तुमच्या कामी नक्की येईल हो आजकाल जो युथला पण मी हेच सांगेल की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा तुम्ही जॉब करा तुम्ही बिझनेस करा तुम्हाला आवडेल ते करा तुम्ही कुठल्याही आर्ट मध्ये तुमचं प्रोफेशन प्रोफेशन तुम्ही चूज करू शकतात पण जे करतायत त्यात त्यात तुम्ही बेस्ट असा माझं एक गोष्ट नेहमी होती की मला जे करायचंय ती कुठलीही फील्ड असो त्यात right. मी टॉप असली पाहिजे बाकी ती कुठलीही फील्ड मी चूज करेल पण मी ज्या फील्डमध्ये असेल मला कोणाला इतरांना कॉपी करायचं नव्हतं mm -hmm. मला uh, कोणाच्या मागे पावलांवर पाऊल ठेवायचं नव्हतं मला स्वतःचे माझे फुटप्रिंट्स uh, uh, हवे होते mm -hmm. आणि त्यावर मी माझं काहीतरी करेल माझं डेस्टिनेशन असं असेल की तेव्हा मला फक्त टॉप ऑफ द वर्ल्ड मी पाहिजे आहे माझ्या क्षेत्रामध्ये हे माझा पहिलेपासून ॲटिट्यूड होता मी आजही तेच सांगेल की तुम्हाला जे करायचंय त्यामध्ये तुम्ही स्वतःला प्रूव्ह करा आणि तुम्ही ट्राय करा तुम्ही तुम्ही की तुमच्या प्रोफेशनमध्ये तुमच्याशिवाय वरती कोणीच नसावं हे ध्येय जर तुम्ही ठेवलं तर नक्की तुम्ही शिखर गाठणार आणि मॅम त्याचसोबत आम्हाला एक गोष्ट समजली आहे की तुमच्याकडे ज्या महिला किंवा मुली क्लासेस सध्या घेत आहेत तुमच्याकडून त्या ऑलरेडी एका वेगळ्या फील्डमध्ये जॉब करत आहेत किंवा त्यांचं एक वेगळं फील्ड ऑफ वर्क आहे पण तरीही त्यांना इंटरेस्ट आहे म्हणून ते तुमच्याकडे क्लासेस करता येतात याबद्दल काय सांगाल खरं तर असं बरेच स्टुडंट्स आहे जे ऑलरेडी आय टी प्रोफेशनमध्ये आहेत और ते जॉब करत आहेत किंवा काही मध्ये आहे खरं तर आ, हे एक आर्ट असं आहे ना की सगळ्यांना हवं हवं असं वाटणारं आहे राईट तर आणि जेव्हा मी एक इंजिनियर असून हे काम करते आणि मी आज एका लेवलला आपण एका सक्सेस पाथवर आहे तेव्हा नक्कीच मला फॉलो करणारा वर्ग असेल त्यांच्यासाठी मी रोल आहे की आज Uh, अनुष्का मॅम आहेत की ज्या एक इंजिनियर असून त्यांनी फिल्ड चेंज करून सुद्धा uh, ते एका फील्डमध्ये मध्ये सक्सेसफुल आहेत तर आपण का नाही तर हे उदाहरण uh, जेव्हा क्लास जॉईन करतात तेव्हा बरेच लोक हे उदाहरण देतात तिथून मला कळलं आहे तर हे उदाहरण आपण बनतो आहे तर तर आता प्रत्येकाला असं वाटायला लागलं ला आहे की फक्त हीच फील्ड नाही आज माझे फील्ड नाही तुमचं शिक्षण कुठल्याही क्षेत्रात असो जर तुमची आवड असेल तुमचं पॅशन ते असेल आणि तुम्ही त्याला जर फॉलो करत असाल तर नक्कीच सक्सेस तुमचा आहे बरोबर आणि मॅम अजून एक गोष्ट मला एक विचाराची वाटते इथे की तुम्ही लॉकडाऊनच्या आधी तुमचा बिझनेस जो आहे तो बऱ्यापैकी चालू केला होता हो। म्हणजे चालू केलाच चा चा चा। चा चा होता तुम्ही लॉकडाऊनच्या आधीच पण मग लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्यांच्या काही हो। सेरेमनीज असतील तुम्ही त्यांच्यापर्यंत तुमचे प्रोडक्ट्स कसे पोचत होता म्हणजे त्यावेळेस बाजारपेठा बंद होत्या म्हणजे असं पण असेल की तुमचं काही इम्पोर्टचं असेल सामान तुम्हाला तेही येणं कदाचित थोडंसं जरा डिफरंट म्हणजे डिफिकल्टी येत असतील शिवाय तुमचे जे कामगार असतील ते सुद्धा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे वेळ देऊ शकत नसतील तर असे काही डिफिकल्टीज आले होते का लॉकडाऊनमध्ये हो नक्कीच डिफिकल्टीज आल्या होत्या यामध्ये सगळ्यात मेन असणं तर तुमचं एक नेचर तुम्ही जर फ्रेंडली प्लीज असणार सगळ्यांसोबत तर नक्कीच तुमच्यासाठी सगळेच काम करतील याचं उदाहरण आहे माझ्याकडे अगदी लॉकडाऊनमध्ये मेडिक मेडिकल सर्व्हिस असतील किंवा काही इमर्जन्सी सर्व्हिसेस असतील दूध भाजीपाला याचं तर इम्पोर्ट एक्सपोर्ट होतच होतं तर अशा लोकांसोबत कॉन्टॅक्ट करून आ, मी माझं जे काही हवं आहे मला ते मागवत होते आणि सुद्धा मी तसेच डिलिव्हर करत होते तर कुठलीही गोष्ट ह्या जगात अशक्य नाही आहे आणि खरं तर लॉकडाऊनमध्ये आम्ही खूप केअरही घेत होतो तेव्हा माझंही स्वतःचं बाळ फक्त तीन महिन्याचं होतं त्याच्या केअर मी सुद्धा घेत होते आणि क्लायंटलासुद्धा हायजेनिक अँड प्रॉपर विदाऊट काही इन्फेक्शन कारण बेबी शार्ज आहेत डोहा mm. जेवण आहे परिस्थिती नाजूक असते त्या पिरियडमध्ये तर अशा वेळेस आम्ही संपूर्ण मास्क ग्लोवज हे प्रॉपर यूज करून तेव्हा माझ्या टीममध्ये कोणी नव्हतं फक्त एक हेल्पर होते आम्ही असं करून डिलिव्हरी देत होतो बरोबर मॅम म्हणजे परिस्थिती कशी ही असली तरी ही। ती गोष्ट तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचण्यापासून थांबवू शकत नाही तुमच्यासोबत घडलं की तुमचे जे आसपासची दररोज जी लोक होती तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमची गोष्ट जी आहे ती थोडीशी पुढे म्हणजे त्यांच्याकडून सपोर्ट घेण्याचा ट्राय बरोबर आहे आणि अजून एक गोष्ट मी सांगू श सांगू इच्छिते की यामध्ये मार्केटिंग पण मेन पार्ट आहे तुमचं जर प्रॉडक्ट जेन्युअन आहे तुम्ही जर प्रॉपर जेन्युअनली वर्क निस्वार्थाने काम करत आहात तर तुम्हाला हे सक्सेस मिळणार आहे माझे आजोबा म्हणायचे जो, आजो जो बोलतो त्याचा कुरीद विकला जातो जो पूर्वी कुरीद यायचा आणि तो तोही विकला जातो आणि जो बोलत नाही त्याचा गहू पण नाही विकला जात <laughs> तर ही गोष्ट खरी आहे तुम्हाला याच्या सगळ्यांसोबत मार्केटिंगचाही तितकंच तुम्हाला नॉलेज असायला हवं आणि मार्केटिंगवर तुम्ही तितकंच भर द्यायला हवं राईट right. आणि मॅम आता जर तुमच्यासारख्या जर कोणी गृहिणी असतील किंवा माझ्यासारख्या स्टुडंट मुली असतील ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचंय किंवा त्यांना इथं काहीतरी नवीन ट्राय करू पहायचंय अशा मुलींना अशा महिलांना तुम्ही काय सांगाल ही फील्ड फक्त इतकीच नाही आहे फ्लोरल आर्ट बाय अनुष्का ज्वेलरी बनवत बनवताय प्रॉप्स बनवताय असं नाही आहे ही इंडस्ट्री जी आहे ती खूप ग्रोईंग आहे फास्टेस्ट ग्रोइंग इंडस्ट्री आहे तर यात फक्त ज्वेलरी ॲक्सेसरीज गार्लँड्स तुम्ही इथपर्यंत मर्यादित नाही यात एन नंबर्स ऑफ प्रोडक्ट्स आहेत तुम्ही त्यावर वर्क करू शकतात तर तुम्ही नक्की विचार करा आणि जर तुम्हाला खरंच यामध्ये तुमचं पॅशन वाटत असेल तर नक्की तुम्ही हे शिकून यामध्ये पुढे जाऊ शकतात मॅम तुम्ही मग आम्हाला सांगितलेत की तुमच्या या बिझनेसच्या जर्नीमध्ये तुमच्या लाईफ पार्टनरचा खूप मोठा हात होता हो तर त्यासोबतच तुमच्या फॅमिलीमध्ये असं कोणी ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केला आणि तुमचं एक इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होतं तुम्ही ते इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड सोडून एक वेगळं फील्ड चूज करतायत तर त्यावेळी तुमच्या घरच्यांची प्रतिक्रिया किंवा त्यांचे यावरती रिॲक्शन्स काय होते खरं तर मला फॅमिलीमधून खूप सपोर्ट मिळाला तो सपोर्ट मिळाला म्हणून आज मी इथं आहे आणि बरंच आपण एक फॅमिली म्हणू किंवा एक सोसायटी म्हणू तर फॅमिलीतून मला सपोर्ट होताच माहेरहून होता सासरहून होता सगळं सासर होता, होता। पण कुठेतरी एक निगेटिव्ह पॉईंटसुद्धा माझ्याबरोबर होते की इंजिनिअरिंग झालं आहे वेल बॅकग्राऊंड आहे तर काय गरज आहे करायची जसं आपण पहिले बोललो की एक श्री जेव्हा पुढे जाते तर असे टीका होतात पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे की गरज काय असं बऱ्याच लोकांचं होतं तर जास्त सपोर्ट होता मी म्हणेल पण काहीतरी लोकांचं असं होतं की काय आहे तर त्यांना नेमकी हे नक्की करते काय आहे हेच माहिती नव्हतं तर बऱ्याच वेळेस बाहेर असं आलं होतं की तिने फुलांचा काय टाकलंय आपण एक लोकल समजू शकतो ना नहीं। नहीं। तर त्यावेळेस टीका होत होत्या की काय गरज आहे काय फुलांचं करते म्हणजे अशे लोक टीका करत होते की ज्यांना झेंडू आणि गुलाब ह्या दोन फुलां सोडून तिसरं फुल माहिती नाही असे लोक टीका करत होते त्यांना नेमकी काय आहे माहिती नव्हतं तर लिटरली अशा सुद्धा कमेंट होत्या का रुपयासाठी काम करायचं आली का गरज तुम्ही तर इतकं वेल आहे काय गरज आहे तर अशे सुद्धा होते त्यावेळेस मी कोणाकडे लक्ष दिलं नाही कारण आज मला माहितीये ह्या कामासाठी वीस तीस रुपयाची निडल सुद्धा येत नाही म्हणजे हे काम आहे प्रत्येक कामात क्वालिटी असते मी तुम्हाला सांगेल हा पाठ की, आ, मला ही की मला यामध्ये येण्याचंही कारण एक एक होतं की मला डिझायनिंग पार्ट हवा होता आता तुम्ही मागे बघणार पूर्वी टेलर असायचे राईट तर आज त्याची इंडस्ट्रीची परिस्थिती अशी बदलली आहे की आज बुटिक्स आहेत डिझायनर्स आहेत पूर्वी हजार हजार रुपयांमध्ये जे मिळतं त्यात ते क्रोड्समध्ये ते प्रोडक्ट्स मिळत आहेत तर त्यातही डिझायनिंग पार्ट आलाय आहे इंटेरियर असो कन्स्ट्रक्शन असो सगळ्यांमध्ये डिझायनिंग पार्ट आलाय आहे तर वाय नॉट इन अ फ्लोरल इंडस्ट्री मला एकच होतं मला हा चेंज हवाय की फ्ला ह्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला पाहिजे आज फुल काम करते आहे म्हणजे कुठेतरी आपण जे आहे ते रोड साईड वर्क नाही करत आहे यालासुद्धा तुम्ही डिझायनिंग पार्ट देऊ शकतात आणि यालासुद्धा एक वेल एज्युकेटेड मुलगी याला या बिझनेसला होल्ड करून उच्च स्तरावर नेऊ शक आणि यासोबतच मला साथ खूप लोकांची लागली आहे आणि ज्यांचं मला खूप भरभरून प्रेम आहे असं आणि त्याला मला लोकांनी वेळेवेळेत समजून घेतलं आहे ते माझ्या घरच्या सासूबाई असो माझी तीन वर्षाची मुलगी असो किंवा माझे हजबंड असो यांनी कुठेच मला नाही म्हटलं नाही आणि हे सोडून माझा समाज त्याने मला त्यांनी मला खूप समजून घेतलं आहे खरं तर माझं सासरचं गाव म्हणजे धुळे जिल्ह्यात एक छोटं गोंदूर म्हणून गाव आहे तर तिथं बऱ्याच वेळा गावी आपण ज्या कल्चरमध्ये आहेत तर ह्या गोष्टी आपल्याला समजायलाच हव्या किंवा पुढच्या पिढीला ह्या गोष्टी आपल्या जे कल्चर आहे संस्कृती आहे ही आपण पोचवायला हवी यासाठी आपलं मुळाशी आपण जे मूळ आहे आपलं त्याच्याशी नेहमी टचमध्ये राहणं किंवा त्याला धरून राहणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे हे मी मला स्वतःला असं वाटतं तर त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की मी गावी जावं लोकांच्या सुखदुःखामध्ये समावेश सामावून घ्यावं तिथं समावेश घ्यावा असं मला नेहमी वाटतं पण प्रत्येक वेळेस खरं तर इतक्या जबाबदाऱ्या आहेत की बऱ्याच वेळा इच्छा असूनही बऱ्याच सुख मी समावेश नाही होऊ शकत तर याच्यासाठी मला प्रत्येक वेळेस माझ्या समाजाने माझ्या फॅमिलीने मला समजून घेतलं आहे त्याबद्दल मी खूप आभारी आहे <laughs> नक्कीच म्हणजे आपण जर एखाद्या उंचीवरती पोहोचलोय तर आपण जिथून खर्च सुरुवात केली आहे ते रूट्स नाही विसरले ना पाहिजे राईट आणि मॅम रूट्स न विसरता ही म्हणजे गोष्ट आहे की आपण रूट्स नाही विसरले पाहिजेत पण तेवढेच ग्रोथ सुद्धा मॅटर करते मग तुमच्या म्हणजे प्रत्येकाच्या पर्सनल आयुष्यामध्ये काही स्वप्न असतात व्यवसायाचे काहीतरी फ्युचर प्लॅनिंग असते तर फ्लोरल आर्ट बाय अनुष्का या ब्रँडचे फ्युचर प्लॅनिंग काय आहेत Uh, मी खरं तर प्रत्येक माझा जो प्लॅन आहे तो मी uh, इम्प्लांट करत असते पहिले मी ऑफलाईन क्लासेस घेत होती तेव्हा माझी इच्छा होती की मी ऑनलाईन घ्यावं पण कुठेतरी तेव्हा असं वाटायचं की ऑनलाईन आहे कसं तर त्यामुळे मी हंड्रेड पर्सेंट अजून प्रॉपर माझ्याकडे तितकं नॉलेज असेल त्या दिवशी मी ऑनलाईन घेईल असं मला वाटत होतं आणि सक्सेसफुली आता आपण ही हे आर्ट जे इतकं किचकट आहे ते आज आपण ऑनलाईन शिकवतोय जगभरात शिकवतोय आणि त्याचा प्रतिसादही छान येतोय हे माझं पहिलं स्वप्न पूर्ण झालं दुसरं स्वप्न असं आहे की मला फक्त महाराष्ट्रातच मी आज पूर्ण प्रत्येक कोपऱ्यात डिलिवर करू शकते इतर राज्यांमध्येही करू शकते पण एक आपण नॉर्थ साईडचं जर बघितलं तर तिथं थोडे अजून इश्यूज होत आहेत पोचायला तर माझं स्वप्न आहे की मी काश्मीर टू कन्याकुमारी मला एक गाव एक खेड एक जिल्हा नको असायला की आपण तिथं पोहोचू नाही शकत आहे आणि बाहेरच्या देशांमधून आज जगातील कोपऱ्या कोपऱ्यात फ्लोरल आर्ट बाय अनुष्का पोहोचले पाहिजे हे माझं सगळ्यात मोठं स्वप्न आहे राईट कश्मीर टू कन्याकुमारी पर्यंत फ्लोरल आर्ट बाय अनुष्का मुलाखतीमध्ये पुढचा जो सेशन असणार आहे तो रॅपिड फायचा सेशन असणार आहे फक्त त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर हे क्विक द्यायचं आहे ओके सुरुवात करूया तर आजच्या मुलाखतीचा पहिला रॅपिड फायचा क्वेश्चन मॅम तुम्हाला पॅन इंडिया लेवलला काम करायला आवडेल की वर्ल्ड वाईड नक्कीच पॅन इंडिया पण आणि वर्ल्ड वाईड पण दोन्ही सुद्धा दोन्ही सुद्धा आवडेल इंडियन कल्चर जे आहे ते मला जगभरात त्याचं जे बीज आहे ते नक्की पोचवायला आवडेल ग्रेट आणि मॅम जे फ्लोरल आर्ट बाय अनुष्का हे जे ब्रँड आहे तर या तुमच्या व्यवसायासाठी जर तुम्हाला एका शब्दामध्ये त्याचं वर्णन करायचं असेल तर काय कराल जस्ट वाव जस्ट वाव जस्ट वाव तर मॅम आपला पुढचा प्रश्न तुमच्याकडून शिकून गेली अशी एखादी स्टुडंट जिचं काम तुम्हाला खूप जास्त आवडतं किंवा अजूनही आवडेल पुढे uh, महेश महेश म्हणजे एका मुलाचं काम तुम्हाला खूप जास्त आवडतं वाव म्हणजे माझा वन ऑफ द बेस्ट स्टुडंट आणि वन ऑफ द फेवरेट स्टुडंट आहे म्हणजे मॅम एक असं क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय की जो पूर्णपणे म्हणजे बऱ्यापैकी महिलांच्या आवडीचा विषय आहे आणि तुम्हाला त्यामध्ये एका पुरुष स्टुडंटचं काम आवडतं हो नक्कीच तसं तर माझे सगळे स्टुडंट मला प्रिय आहेत पण जी जिद्द आणि जी चिकाटी आहे मला माझ्या त्या स्टुडंटमध्ये जी दिसते ती एक वेगळ्या लेवलची आहे आणि मॅम पुढचा प्रश्न असा की एक अशी व्यक्ती जिला तुम्ही तुमच्या वर्क लाईफमध्ये ऍडॉ करता माझे सिनियर आर्टिस्ट माझ्याकडे फार डे वन पासून आहेत आणि त्यांचं नाव सोनम म्हणून आहे ओके okay, म्हणजे त्या तुमच्याकडे आधीपासून आधीपासून काम अजून सुद्धा आहे त्या माझ्याकडे ऍज अ हेल्पर काम करत होत्या पण आज त्या माझ्या टीम मध्ये सिनियर आर्टिस्ट आहेत म्हणजे जर एखादी व्यक्ती तुमच्या सोबत तुमच्या डे वन पासून आहे तुमच्या संघर्षाच्या काळापासून आहे तर जेव्हा तुम्ही एखाद्या व म्हणजे एखाद्या लेवलला पोहोचतात तिथे सुद्धा त्या व्यक्तीला आपल्या सोबत ठेवणं आणि त्याला, त्याला त्याच्या या सगळ्या कष्टाचा अनुभवाचं श्रेय देणं हे सुद्धा खरंच खूप जास्त महत्वाचं आहे आणि तेच आपल्याला इथे मॅमनी सांगितलेलं आहे तर मॅम आपला हा रॅपिड फायरचा क्वेश्चन इथे म्हणजे संपतोय खूप छान झाला रॅपिड फायर, हो okay. फायर। यामध्ये आपला पुढचा सेशन असणार आहे तो आहे जादूचा फोन म्हणजे आपल्या गाथा यशाची या मंचाचं हे एक वैशिष्ट्य आहे की आपल्याकडे एक फोन असतो ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या अशा व्यक्तीला फोन करू शकता किंवा तुमचा एखादा असा प्रसंग सांगू शकता की जो तुम कोणाला माहिती नाही आहे तो तुम्हाला इथे आम्हाला आमच्याशी शेअर करायला आवडेल तर त्या फोनद्वारे तुम्ही तो लोकांपर्यंत पोहोचवू शकता त्यामुळे प्लीज सांगा की तुम्ही कोणाला कॉल कराल मी त्यामध्ये एक दोन ते तीन लोकांना कॉल करू शकतो त्यामध्ये माझे हजबंड माझे वडील आणि माझ्या सासूबाई हॅलो पप्पा स्वप्नील आणि मम्मी तुम्ही आता कॉन्फरन्स कॉल मध्ये आहात आणि मला तुम्हाला एक गोष्ट खूप कधीपासून सांगायची होती की पप्पा तुम्ही आहेत म्हणून मला तुम्ही आयडियल आहेत आणि म्हणून मी आज इथपर्यंत पोचली आहे मी तुम्हाला लहानपणापासून कष्ट करताना बघते आणि तुमचंच पावलावर पाऊल आहे म्हणून आज माझ्याकडे हे सक्सेस आहे आणि स्वप्नील तुम्हाला तुम्ही मला वेळेवेळ मला मदत केली आहे माझे माझ्या कामाचं फ्रस्ट्रेशन असो इरिटेशन असो माझं प्रेम असो सगळं सेम तुम्ही हँडल केलं आहे आणि मला वेळवेळी समजून घेतलं आणि मम्मी तुमचा खूप मोठा रोल आहे आनंदिता खूप लहान आहे तीन महिन्याची आहे आणि तीन महिन्याची होती तेव्हापासून तुम्ही तिला खूप सांभाळत आहेत आणि तिच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी ही खूप मेन गोष्ट आहे की माझ्या ज्या वैयक्तिक जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या तुम्ही घेतल्या आहेत तुम्ही तुमचं फिरणं तुमचं ह्या ज्येष्ठ असलेलं ज्या गोष्टी करायच्या आहेत तुमची जी आवड आहे तुम्ही ती बाजूला ठेवून माझ्यासाठी तुमचं शंभर टक्के वेळ देत आहेत आणि मी पुढे जावं म्हणून तुम्ही मला नेहमी प्रोत्साहन देत असतात तुम्ही प्रत्येक गोष्टीला माझ्या पाठीमागे उभ्या आहेत आणि त्यासाठी मी तुमचं खूप जास्त थँक्यू आणि बस मी एवढंच सांगेन सॉरी इमोशनल झालं कारण माझा पार्ट खूप वाईट होता जेव्हा मी सुरुवात केली ना वाईट म्हणजे खूप स्ट्रगल होतं मला करायचं होतं पण माझं बाळ मला रात्रभर झोपू द्यायचं नाही आणि मी दिवसा काम करायचे सो मी दिवसातून फक्त तीन तास झोपायचं त्यावेळेस मला सासूबाई माझ्या कॅन्सर पेशंट त्यांचे केमोस चालायचे तेव्हा आणि तरी त्या माझ्यासाठी थांबायच्या था। त्या खूप सपोर्टिव्ह आहेत नक्कीच मॅम असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते पण मॅमच्या केसमध्ये असं आहे की एका यशस्वी स्त्रीच्या मागे एक स्त्री सुद्धा असू शकते आणि ही त्यांची जी मागची स्त्री होती ती त्यांच्या सासूबाई होत्या बरोबर तर असंच तुम्ही पुढे सुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये खूप पुढे जाल अशी आमची खरंच खूप इच्छा आहे अशी आमची अपेक्षा आहे तुमच्या पुढच्या सगळ्या काही ज्या फ्युचर प्लॅनिंग्स आहेत त्याबद्दल आमच्या गाथा यशाची या संपूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि धन्यवाद तुम्ही आज तुमचा इथे वेळ काढून आमच्या गाथा यशाच्या मंचावरती आलात खूप छान वाटत तुमच्याशी बोलून धन्यवाद रुचिदा मी पण तुझी खूप आभारी आहे आणि गाथा यशाच्या टीमची सुद्धा खरं तर माझं स्केड्यूल बिझी होतं तर मला यायला जमत नव्हतं तर सुरत सर असो आणि तुमची पूर्ण टीम आहे ते रेडी झालं इथं नाशिकमध्ये येऊन इंटरव्ह्यू घेण्यासाठी त्याबद्दल मी खूप खूप आभार आणि खरंच माझ्याकडूनही फ्लोरल आटबा अनुष्का आणि टीमकडूनही गाथा यशाची ह्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मॅम थँक्यू सो मच